पुणे तिथे काय उणे असं आपण नेहमीच ऐकतो. काही दिवसांपूर्वी पाळीव श्वानाचा आजार बरा व्हावा यासाठी श्वानाच्या मालकाने चक्क जागरण गोंधळ घातला होता आणि आता तर चक्क एका महिलेने पहाटे कोंबडा बाग देतो म्हणून पोलिसांकडे तक्रार केली आहे. या अनोख्या तक्रारीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. पहाटे कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते अशी तक्रार पुण्यातील महिलेने समर्थनगर पोलीस ठाण्यात केली आहे. एका महिलेने पोलीस ठाण्यात निनावी अर्ज दिला असून हा अर्ज वाचून पोलीसही चक्रावून गेलेत. अखेर पोलिसांनी या अर्जाच्या आधारे प्राथमिक चौकशीला सुरुवात केली खरी, पण हा प्रकार महिलेशी संबंधित असल्याने तक्रारदाराने महापालिकेकडे तक्रार केली पाहिजे असं पोलिसांचं म्हणणं आहे. तक्रार आहे की एक महिलेने महिला आहेत एकत्रित वाटते अर्जावरून आणि निनावी अर्ज आहे तो, नाव वगैरे काही नाही आणि कोंबडा सकाळी 4:30 वरतून बांग देतो आणि त्या कोंबड्यामुळे त्या महिलेची झोप खराब होते अशा पद्धतीचा तक्रारी अर्ज आहे. चौकशी सुरू आहे. मला ते सांगा वीज खात्याशी संबंधित लिखित विषय आहे. ज्यांना कोणा त्रास असेल तुम्ही नगरपालिकेशी सुद्धा संपर्क करावा आणि त्याचा विषय सोडून द्या. 2 दिवसांपूर्वी समर्थनगर पोलीस ठाण्यात एक निनावी तक्रार अर्ज आला आहे. या तक्रार अर्जात महिलेने म्हटलं आहे की घराजवळ पहाटे 4:30 कोंबडा आरवतो आणि त्यामुळे झोप मोड होते. यामुळे संबंधितांवर कारवाई करावं असं महिलेने म्हटलंय. महिलेची ही तक्रार अर्ज वाचून पोलीसही सध्या चक्रावून गेलेत.